या पाठांतर्गत दिलेल्या वर्तुळाला त्याबाहेरील दिलेल्या बिंदूतून स्पर्शरेखा काढणे या रचनेविषयी चर्चा करणार आहोत. आपल्याला उदाहरण दिलेलं आहे, केंद्र P व 3.4 सेमी त्रिज्या घेऊन वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेमी अंतरावर Q बिंदू घ्या. Q बिंदूतून वर्तुळाला स्पर्शरेखा काढा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 3.4 सेंटीमीटर अंतर घेऊन मी एक वर्तुळ काढलेला आहे. आता आपल्याला या वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून 5.5 सेंटीमीटर अंतरावर एक क्यू बिंदू घ्यायचा आहे. मग पट्टीच्या सहाय्याने आपण मोजून तुम्ही पट्टीने मोजून घ्यायचंय. आता बघा, हा जो वर्तुळापासून दूर असलेला हा जो क्यू बिंदू आहे, या क्यू बिंदूतून आपल्याला या वर्तुळाला दोन स्पर्शरेखा काढायच्या आहे. त्यासाठी कंपास घ्यायचा. कंपासामध्ये ठराविक अंतर घेऊन त्या ठिकाणी आपण पीक्यू या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढायचा आहे. कंपासामध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या दिशेला आणि खालच्या दिशेला एक कंस केला. तेच अंतर कायम ठेवून क्यू बिंदू पासून आधीच्या कंसाला छेदणारे कंस काढले. आता हा जो छेदन बिंदू आलेला असेल, या कंसाच्या छेदन बिंदू मधून आपल्याला सरळ लंबदुभाजक काढता आलेला आहे. आता हा जो लंबदुभाजक आलेला आहे, याचा जो छेदनबिंदू असेल त्याला नाव देऊ आपण M. बघा मित्रांनो, आता आपण कंपासामध्ये PM किंवा MQ हे अंतर दोघं सारखेच असेल एवढा अंतर कंपासामध्ये घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी या वर्तुळाला छेदणार एक पूर्ण वर्तुळ या ठिकाणी काढणार आहोत. आता हा जो पॉइंट आलेला असेल, या छेदनबिंदूला आपण नाव देऊ A आणि B. आता आपण पट्टीच्या सहाय्याने Q बिंदू आणि A बिंदू हे जोडणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी क्यू ए आणि क्यू बी असे दोन स्पर्शखंड आपल्याला मिळालेले आहेत. वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला काढलेले दोन स्पर्शखंड हे एकरूप असतात, म्हणजेच रेख क्यू ए बरोबर रेख क्यू बी. या पद्धतीने आपल्याला वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शखंड काढता येतात.